गुड मॉर्निंग एवरीवन। आणि आज फाइनली तो दिवस आहे ज्या दिवशी आमच्या सईचं आहे मंगळागौर, आणि तिची मंगळागौर ही पहिली मंगळागौर आहे, त्यामुळे आम्ही सगळेजण खूप एक्साइटेड आहोत। म्हणजे ती तर एनर्जीने अशी फुल आहेच, पण आज आम्हाला सगळ्यांनाच खूप आनंद होतो आहे। एव्हरीबडी सो हॅपी। सकाळी सकाळी 6 वाजता सगळे उठून पटापट तयार झाले। आत्ता वाजले सकाळचे 9, आणि इथं काय चाललंय किचनमध्ये ते मी तुम्हाला दाखवतो। आणि इकडे आमचा झाला आहे नाश्ता। हे एवढे पातळभर पोहे आमच्या मावशीने बनवले होते। मी करते चहाची तयारी। आलं आणि गवती चहा पडलेला आहे। हा आणि साखरेसोबत अतिशय महत्त्वाचा इन्ग्रेडियंट, आणि तो म्हणजे वेलचीची पूड, कार्डमम पावडर। चहात घातलंय दूध। आता मस्त वेगी आला एक छान उकळी। आणि हे बघा नवीन पाहुणा, इतका इरिटेटिंग पाहुणा आलाय माझ्या गालावर। मला खूप त्रास होतोय, नेमकं आत्ताच याला यायचं होतं का। मला 4-5 वर्षात एकदा एखादा पिंपल येतो, आणि ते 4-5 वर्षानंतर आत्ताच आला येतो नेमका सईच्या मंगळागौरीच्या दिवशी। दिस इज रिअली बॅड। हा सकाळच्या पूजेचा ड्रेस आहे बाय द वे। तुम्ही म्हणाल की मंगळागौरीची पूजा आहे आणि मी साडी वाडी का नाही नेसली आहे, तर साडी संध्याकाळी नेसणार आहे। आणि ही आमची परजाना। मला सईचा एका बाबतीत खूप हेवा वाटतो की तिला खूप लाड करणारे मम्मी पप्पा तर मिळाले आहे, तर ते तर ठीक आहे, ते तर माझे पण आहेत, पण ही फरजाना बघा ना, सईकडे फरजाना आहे। मला ही घेऊन जायची, मी चोरून नेणार आहे सईकडनं, चोरून। खूप छान वाटतंय, मस्त वाटतंय ना। पहिली मंगळागौर हॅपनिंग। दीप कैसे लग रहा है मराठी में, ये ऐसा रिचुअल होता है बंगाली में, बंगालीज में होता है। नाव घ्यायला सांग। हाँ दीप उखाणा घे, आत्ताच घ्यायला सांग सगळ्यांना। ताजमहलचा कारीगर होतो कुशल, साईचा नाम घेतो तुमच्यासाठी स्पेशल। व्हेरी गुड। टाळ्या टाळ्या, सई नाव घेते। सगळ्यांनी इकडे बघा, श्रावण महिना सुरू होताच होते सणांची लगबग सुरू। माझा दीप आहेच इतका छान, कौतुक तरी किती करू। मुका अभिनय, तू नाही बोलू शकत, मी बोलू शकते, मला अलाव आहे। हा पुरणपोळी वंदन करते तुला, सई दीपला दीर्घायुष्य लाभो, हाच आशीर्वाद दे मला। ओके, सो आत्ताच आमचं मस्तपैकी पुरणपोळीचं जेवण झालेलं आहे, आणि आता डोळे आपोआप असे मधोश व्हायला लागले। अमेझिंग जेवण खाल्लंय, वरण भात पुरणपोळी, त्यानंतर मसाले भात, अजून काय होतं, वडे,
लोणचं पापड सगळंच होतं आणि अतिशय साग्र कटाची आमटी येस आणि दूध होतं. मला तर स्पेशली असं थोडीशी साय लागते याच्यासोबत खायला, पुरणपोळीसोबत खायला. मग बिना काकूने मला मस्त एका वाटीत बटुल्यात छान सगळी साय काढून आणून दिली दुधाची. त्याच्यासोबत मी येत ताव मारलाय मस्त पैकी आणि आता खूप झोप येते आणि सई मला बिलकुल झोपायला देणार नाही आहे बिकॉज आम्हाला लगेच थोड्या वेळात मस्त साड्यावाड्या नेसून तयार व्हायचंय. कारण तुम्हाला जर असं वाटत असेल की आता पूजाविजा झाली आणि झाली मंगळागौर तर असं नसतं. अजून मेन तर मेन इव्हेंट अजून बाकी आहे. संध्याकाळी आम्ही खूप सारे खेळ खेळणार आहोत, मंगळागौरीचे गाणी गाणार आहोत, नाचणार आहोत. गाणी ती गाणार आहोत जी मला येतच नाही अजिबात. येस, खूप मजा असणार आहे संध्याकाळी आणि आम्ही सगळ्या साड्या नेसून नटणार आहोत. ओके, सो माझ्यासोबत मामी आजी आहे आणि मामी आजी जरा सांगा ना मंगळागौरी कशासाठी आणि खास सेलिब्रेट का करतात ते. नाही, आपल्या नवऱ्याला दीर्घायुष्य आणि सगळा संसार सगळा चांगला व्हावा, मुलं बाळ व्यवस्थित सगळी छान व्हावीत म्हणून करायची. ओके. आणि पहिली 5 वर्ष लग्न झाल्यानंतर मंगळागौरीचं व्रत करतात आणि मग 5व्या वर्षी उद्यापन असतं. ओके. पण आजकाल म्हणजे माझी मंगळागौरी झाली तेव्हा तसंही करतात, पण आता वेळही नाही कोणाला. 5 वर्षाची एका वर्षातच निपटवतात आणि आईला मग सगळं असं वाण देतात. पहिलं सौभाग्य लेणं सगळं द्यायचं आणि चांदीचा नाग गडू असं त्याच्यात घालून देतात. ओके. सो ते चांदीचा नागांची म्हणजे पूजा असते त्यावेळेला. हो ना, आई वडिलांची पूजा करायची आपण मुलीने करायची असते. हो, मी पण माझ्या आईची केली होती आणि माझी 5 वर्ष न करता एकच वेळी माझी मंगळागौर 5 वर्षाची वन टाइमच ऑल इन वन झाली होती. सेम डेला उद्यापन असं झालं होतं. पण मला आनंद या गोष्टीचा आहे की एकदा का होईना ही आपण करतोच करतो, भलेही 5 वर्ष सलग नाही केली तरी कमीत कमी पहिले वर्ष होते आणि हल्ली फास्ट सगळं हे झालेलं आहे त्यामुळे एवढी 5 वर्ष मुलींना वेळ होती. मग कुणाच्या घरी जाऊन केली जाते म्हणजे आता जशी वीणानी सगळ्या मुली बोलवल्या, हो, तिच्या मैत्रिणींच्या सुना वगैरे, कोणाचं पहिलं वर्ष असेल कोणाचं दुसरं, असं 5 वर्षापर्यंत करतात पूजा. एक्झॅक्टली. मला आनंद या गोष्टीचा असा आहे की आत्ताच्या जनरेशन मध्ये सुद्धा आम्हाला सगळ्यांना हे सगळं खूप आवडतंय. म्हणजे असं नाही आहे की एवढं ट्रेडिशनल काय आणि कशासाठी करणं गरजेचं आहे वगैरे असं काय कधी आमच्या मनात प्रश्न येत नाही. आम्ही उलट उत्साहाने तयार होतो की अरे वा, नटायला मिळणार आहे, छान छान गिफ्ट्स मिळतील आणि मजा येईल, सगळ्या मैत्रिणी येतील, चुलत मावस सगळ्या बहिणी येतील, सगळे नातेवाईक येतील. सो ती एक फन असते. सो मुलींना तुम्हाला हेच सांगेन की तुम्हाला जरी असं वाटत असलं की अरे हे रिच्युअल ते रिच्युअल का करणं गरजेचं आहे, कशासाठी हे सगळं करायचं, तर एक त्याच्यात सांगते. पूर्वी कसं मुलींची लवकर लग्न व्हायची आणि सासरी त्या अशा कोंडल्यासारख्या जरा व्हायच्या, त्यांना फ्रीली बोलायला यायचं नाही किंवा जेवण सुद्धा असं मुलींनी मागायचं नसतं ना सुनेनी, म्हणून ते ह्या वेळेला किती वाढतील तेवढं हे खायचं, खेळ जेवताना गप्प बसायचं बोलायचं नाही असं असणार. कारण मागितलं तर घरी जाऊन एखाद्या सासू म्हणाल की का बाई तिच्याकडे तू मागित, आम्ही देत नाही का घरी, किंवा असं काहीतरी त्याच्या मागे लॉजिक असेल. मलाही काही नक्की माहित नाही त्याच्या मागचं लॉजिक, पण जे काय आहे जे जरी लॉजिक कुठलंही असो पण ते आहे खूप मजेशीर आणि मुद्दाम मग शांत बसायला सांगितलेलं असतं आणि मुद्दाम मग आपण त्यांना बोलतं करण्यासाठी त्यांना थोडस टीज करायचं आणि ते सगळं मजा आली जेवताना. पण आणि संध्याकाळी आता खेळायलाही मिळतं, हो, सगळे मंगळागौरीचे खेळ. तेव्हा कसं असं लग्न झालं की त्या मुलींनी असं एवढं अल्लड राहायचं नसतं. हो, आता काय, आता सगळं फ्री आहे तुम्हाला काही तुम्ही, पण तरी आम्हाला हे सगळं खूप आवडतं, खूप आवडतं. आणि सगळे आपले जे खेळ आहेत सगळे ह्याच्यात एक प्रकारचा व्यायाम आहे. व्यायाम आहे. हो, आता तुम्ही संध्याकाळी बघणार आहात की जे जे खेळ होतात मंगळागौरीचे त्याच्यामध्ये खरं एवढी तुमच्या बॉडीची फ्लेक्सिबिलिटी लागते, प्रत्येक अवयव तुमचा असा एक छान मस्त एक्सरसाइज होते. सो आत्ता ज्यांची लग्न राहिली असतील ना मुलींना, जो माझा ज्या माझ्या ब्लॉग बघत असतील, तर त्यांना मी हेच सांगेन की कंटाळा करू नका मंगळागौर म्हणा किंवा हे आपले जे रिच्युअल्स आहेत ना, जे ट्रेडिशनल रिच्युअल्स आहे हे करा, मनापासून करा, त्याच्यामध्ये एवढा आनंद आहे, एवढी मज्जा आहे. थँक्यू मामी आजी, तुम्ही आम्हाला इतकं छान सांगितलं. आजी मला तुमच्या वेळी कशी असायची मंगळागौर ते सांगा ना. अरे बापरे, मंगळागौर माझी
कल्याणला झाली आणि तिसऱ्या वर्षी झाली. पण आम्ही सगळे लांब लांब होतो म्हणजे लग्न झाल्यानंतर आम्ही तिघांची मंगळागौर झाली. म्हणजे जाऊ माझी धाकटी, नणन माझी, कारण आमच्याकडे तीन लग्न एकत्र झाली. ओके. म्हणजे तारखा वेगळ्या वेगळ्या पण एकत्र झाली. सो थ्री इन वन मंगळागौर अशी झाली आमच्याकडे. तर ते त्यावेळेला सगळं असे खेळ वगैरे होते ग, ते मला एवढं काही त्यातलं खेळातलं माहिती नव्हतं. कारण मी माझं लग्न झालं तेव्हा माझ्या वडिलांच्या बरोबर मेरठला होते. ओके. त्यामुळं ते जास्त खेळणं किंवा काय ते मला काही माहिती नसेल. ते मला पहिल्यांदा बघायला मिळालं. किंवा बाकीच्या कुणाच्याही बहिणींच्या वगैरे मंगळागौरीला असं मी गेलेलं आठवत नाही. त्यामुळं ते सगळं पहिल्यांदाच होतं. आणि त्याच्यात गंमत अशी झाली की आम्ही हे घालत होतो, फुगडी घालत होतो. आणि फुगडी घालताना माझ्या नवऱ्याचं पण नाव राम, आणखीन माझ्या बरोबर जी फुगडी घालत होती तिचंही नाव राम तिच्या नवऱ्याचं. आणि तिने उखाणा असं घालता घालता उखाणा घेतला की आपण दोघी जाऊ 4 वाजता रामला. तर रामला म्हटल्यानंतर सगळं मला ते काहीच कळलं नाही आधी. तर सगळे म्हणे तुम्हाला कोण सोडणार आहे 4 वाजता. असं म्हणजे त्यावेळेला ती गंमत वाटली. तसं काही माहिती नव्हतं काहीच. त्यामुळं ते मजा वाटत होती सगळं खेळतायत कसं कसं काय काय नवीन नवीन खेळ दिसले सगळे काय काय ते. पण अमेझिंग असतं ना हा एक्सपिरियन्स प्रत्येक नवरी मुलीसाठी कायमचा तिच्या स्मरणात राहणारा हा क्षण असतो. काय आता आपण विचारूया दीपच्या आईला म्हणजे सईच्या सासूबाईंना की नवीनच असेल. आंटी आपको कैसा लगा ये, आपने तो फर्स्ट टाइम देखा होगा मंगळागौर क्या होता है. जो होता है वो नहीं करते मराठी का जो कल्चर. लेकिन आई एम हैप्पी जो साईदीप का जो प्रोग्राम था वीना बहन ने जो किया है बहुत अच्छा लगा. अच्छा लगा ना. बहुत अच्छा. और अभी तो आपने शाम का फंक्शन देखा नहीं है तो आप वो एक्सपीरियंस आपको हमेशा याद रहेगा. ओके. बिकॉज सब डांस करेंगे, गाने गाएंगे और फिल्मों के नहीं है, ट्रेडिशनल हमारे जो मराठी रिचुअल ट्रेडिशन जरूरी होता है. आजकल लेटेस्ट जनरेशन का मराठी कल्चर को देना बहुत जरूरी है. इन लोग आजकल फॉरेन कल्चर कर रहा है लेकिन हमारा इंडियन कल्चर जो बहुत अच्छा इज द बेस्ट कल्चर. बेस्ट कल्चर मराठी, बंगाली, गुजराती, पंजाबी, हर कल्चर जो होता है ना सबके कल्चर में कोई ना कोई मिठास है. मिठास तो है. सारे रिचुअल्स भले थोड़ा थोड़ा अलग है लेकिन उनका क्या मतलब मराठीत मतितारता म्हणतो तो एकच आहे. मराठी जो मस्त डान्स में रहते गाना सॉन्ग ये चीज जो होता है वही हैप्पी लाइफ. एग्जैक्टली. सो बेसिकली पर्पस ये है कि आप खुश रहो और सबको खुशियां बांटो. तो किसी भी फेस्टिवल का यही एक होता है, मिस नहीं करना चाहिए. सच्ची में टुगेदर होता है एक साथ ईयर में एक तो बड़ा फेस्टिवल होना ही चाहिए. और हम तो इंडियन है, हमें तो एक फेस्टिवल के हमारा हम इतने लकी है कि हम हर महीने दो दो तीन तीन फेस्टिवल मना सकते हैं.